काका हलवाई इंडस्ट्रियल इस्टेट येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर लग्न सोहळा उत्सव येत्या 18 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. या उत्सवादरम्यान महाराजांचा लग्न सोहळा, महाआरतीनंतर श्रीनाथ म्हस्कोबानाथ मंदिरातील सर्व दैवत पालखीतील मूर्तींचा अभिषेक तसेच महाअभिषेक करण्यात येणार आहे. श्रीनाथ म्हस्कोबानाथ यांचा लग्नाचा साखरपुडा, श्रीनाथ म्हस्कोबानाथ यांच्या लग्नाचा हळद, श्रींच्या पालखीची मिरवणूक, श्रीनाथ म्हस्कोबानाथ आणि श्री जोगेश्वरी माता यांचे पहिले लग्न, श्रीनाथ म्हस्कोबानाथ त्यांची दुसरी पत्नी कानाबाई माता यांचे बरोबरचे दुसरे लग्न, श्रीनाथ म्हस्कोबानाथ व श्री जोगेश्वरी माता यांच्याबरोबर एकत्रित तिसरे लग्न होईल. या कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना भक्तांना महाप्रसाद आणि 10 दिवसीय महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. गेला सकाळी महोत्सव आहे काय काल भैरवनाथ यांचे अवतार श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज आणि जोगेश्वरी देवी आणि काल भैरवनाथ असं मंदिर आपल्याकडे आहे. हे दैवत आहेत. नंतर काल भैरवनाथ अष्टमी झाल्यानंतर आज यात्रेचा उत्सव असतो. ते 10 दिवस कार्यक्रम चालतात. तर सोमवारी सकाळी 18 तारखेला सकाळी महाराजांची आरती झाल्यानंतर सर्व दैवतांचा अभिषेक होईल. अभिषेक झाल्यानंतर देवाला विश्रांती असते. त्यानंतर देवाचा साखरपुडा असतो. 3 लग्नाचा साखरपुडा होणार. साखरपुडा झाल्यानंतर देवाला हळद लावण्यात येते. जशी माणसांचा विधी असतो तसाच सर्व दैवतांचा विधी आहे. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी चौकात जाऊन येते, नाथांची पालखी. त्याच्यानंतर आरती होती, देवाची आरती होती. दररोज आरती असते. आरती झाल्यानंतर पहिलं लग्न लागणार. श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज आणि जोगेश्वरी देवी यांचं पहिलं लग्न लागणार.